नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अभिजित कळ्याने आपण पाहत आहात आपला शेतकरी मित्र. मित्रांनो, आज आपण गायपालन या विषयावरती सिरीज चालू करत आहोत. तर या सिरीजचा आज पहिला भाग आहे. तर मित्रांनो, गायपालन करताना सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे असा येतो की कोणत्या गायी निवडणार. तुम्ही ज्यावेळेस दुग्धव्यवसाय करणार आहात त्यावेळेस कुठल्या जातीच्या गायी निवडणं हा तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. तर आपण गायपालन करताना कुठल्या जातीच्या गायी निवडाव्या यासाठी प्रामुख्याने ज्या ज्या गोष्टींचा विचार करावा लागतो त्या गोष्टींचा आज आपण या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत. सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गाय कोणती निवडताना आपण जो पाहावा लागतो की आपलं भौगोलिक ठिकाण, तुम्ही राहता कुठं, तुम्ही शहरामध्ये राहता का शहरालगत राहता किंवा खेडेगावात, याचा सर्वात मोठा परिणाम होतो आपल्या व्यवसायामध्ये आपण गाय निवडताना. आज आपण खेड्यामध्ये बघतो की पूर्ण वेळ गायपालन कोणच करत नाहीत. बरेचसे शेतकरी मित्र व्यवसाय हा दूध व्यवसाय हा शेतीला जोडधंदा म्हणून करतात, पूर्ण वेळ शेतीमध्ये राबतात आणि शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करतात. बरेचसे शेतकरी मित्र कुठेतरी जॉबला असतात, शुगर फॅक्टरी म्हणा, MIDC म्हणा, इतर कुठल्याही ठिकाणी ते जॉबला असतात आणि इतर वेळेस ते दुग्धव्यवसाय करतात. त्यांचा दुग्धव्यवसाय पूर्णपणे हा त्यांच्या घरातील महिलांवरती अवलंबून असतो आणि त्यामध्ये फक्त त्यांचा दुग्धव्यवसायामध्ये सहभाग इतकाच असतो की जनावरांना चारा पोच करणे आणि इतर पूर्ण हा व्यवसाय त्यांच्या महिला बघत असतात. आणि जे पण शेतकरी मित्र आहेत जे दुग्धव्यवसाय हा शेतीला पूरक असा व्यवसाय पाहतात त्यांचं पण रुटीन व्यवस्थित चालू असतं. पण यामध्ये असं पाहायला मिळतं की ज्यांचा पूर्णपणे दूध व्यवसाय नाही, पूर्णपणे त्यांचा दिवसातील पूर्ण वेळ जे दूध व्यवसायाला देत नाही, अशा शेतकऱ्यांकडे 2 किंवा 3 च्यावर गायी नसतात, जास्तीत जास्त 4-5 गायींपर्यंत त्यांच्या शेडवरती गायींची संख्या असू शकते. याउलट जे पूर्ण वेळ दूध व्यवसाय करतात त्यांना लिमिट नसतं, त्यांच्या शेडवरती 20 गायी, 30 गायी, 35 गायी आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांना पूर्णपणे त्यासाठी दिवसभर लक्ष दिल्यामुळे त्यांना ते सहज शक्य होतं. जे शेतकरी गाय पालनाला एक जोडधंदा म्हणून बघतात त्यांच्या शेडवरती जनावरांची संख्या ही तात्पुरती असते. या उलट जे पूर्ण वेळ दूध व्यवसायाला व्यवसाय हा पूर्ण वेळ करतात त्यांच्या शेडवरती जनावरांची संख्या ही आपल्याला अधिक पाहायला मिळते, कारण ते पूर्ण वेळ आपल्या शेडवरती असतात त्यामुळे त्यांना जनावरांची संख्या वाढवण्यासाठी किंवा इतर गोष्टी मेंटेन करण्यासाठी तेवढा त्यांच्याकडे पुरेसा वेळ असतो. मग आपण शहरालगत राहता किंवा खेडेगावात किंवा ग्रामीण भागात राहता, ह्यावरूनच आपण आपल्या शेडमध्ये कुठल्या जातीच्या गाई किंवा म्हशी निवडायच्या आहेत हे पूर्णपणे त्यावर ठरू शकते. मित्रांनो, तुम्ही जर शहरालगत राहत असाल तर तुम्हाला म्हैस पालन किंवा देशी गाय पालन करणं फायदेशीर ठरू शकतं, कारण तुम्हाला जे दूध उत्पादन मिळणार आहे ते सेल करण्यासाठी किंवा त्याचं मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला शहरी भागात जवळ असतो आणि तुम्हाला पुरेसा म्हणजे तुम्हाला इच्छित जो पण काही तुम्हाला दर आहे तो ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात जास्त मिळतो. शहरी भागात साधारणतः म्हशीचं दूध 55 ते 60 रुपये लिटर जातं आणि बऱ्याच शेतकऱ्यांकडे त्यांनी असे गायी अवलंबले आहेत, कारण त्यांना जास्त जास्त दूध उत्पादन हवं असतं, त्यामुळे त्यांनी आपल्या देशी गायीमधल्याच त्यांनी थारपारकर, गीर गाय किंवा सहिवाल आणि त्यानंतर काँक्रेज या जाती अतिशय चांगल्या पद्धतीने दूध देणाऱ्या जाती आहेत त्यांचा त्यांच्या शेडवरती त्यांनी अवलंब केलेला दिसतो. साधारणतः गीर गाय किंवा सहिवाल गायीच्या दुधाला 1 लिटरला साधारणतः 55 ते 60 रुपये शहरी भागात दर मिळतो आणि बऱ्याचशा ठिकाणी सहिवाल किंवा गीर गाईला 1 लिटरचा 80 ते 100 रुपयाच्या आसपास पण दर मिळतो. त्यामुळे ज्या पण शेतकऱ्यांचा शहरी भागालगत शेड आहे त्यांना संकरित गायींपेक्षा देशी गाई आपल्या शेडवरती सांभाळणं फायदेशीर ठरू शकतं. या उलट तुम्ही ग्रामीण भागात जर पाहायला गेलं किंवा खेडेगावात, तर खेडेगावात आपण असं खेडेगावांमध्ये दुधाचं मार्केटिंग तेवढं म्हणावं इतकं सोपं नाही, कारण खेडेगावामध्ये जवळजवळ प्रत्येकांच्याच घरी 1 किंवा 2 जनावरं असतात, त्यामुळं दूध खरेदी करण्यासाठी त्यांना ग्राहक नसतो. त्यामुळे खेडेगावामध्ये जास्तीत जास्त संकरित गायी आपल्याला पाहायला मिळतील. तर संकरित गायींमध्ये प्रामुख्याने तुम्हाला एचएफ गायीला जास्त पसंती दिलेली दिसते, त्यानंतर जर्सी गाय असतील तर एचएफ गायीचं दूध देण्याची क्षमता ही साधारणतः दिवसाला मिनिमम 17-18 लिटर 2 टायमाचं दूध देते आणि जास्तीत जास्त दूध देणारे एचएफ गायी दिवसाला 45-45 लिटर पण दूध देण्याची त्यामध्ये क्षमता आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे खेडेगावामध्ये ज्यावेळेस पण तुम्ही दुग्धव्यवसाय करणार आहात त्यावेळेस तुम्ही संकरित गायींची निवड करणे तितकंच योग्य ठरणार आहे, कारण तुम्हाला मार्केटिंग खेडेगावमधून शहरी भागात जाण्यासाठी अंतर जास्त असतं आणि मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला एवढा वेळ पण नसतो आणि तेवढं मनुष्यबळ नसतं, त्यामुळे तुम्ही खेडेगावामध्ये संकरित गायींची निवड करू शकता. या उलट शहरी भागामध्ये त्यांनी संकरित गायींपेक्षा जास्ती संकरित गायींवरती भर देण्यापेक्षा त्यांनी देशी वाणाचा त्यांनी तिथे अवलंब केला पाहिजे. त्यामध्ये तुम्ही मुरा म्हैस किंवा सहिवाल गाय किंवा इतर कुठल्याही ज्या पण गाई किंवा म्हशी ह्या दूध उत्पादन जास्त देऊ शकतात अशा तुम्ही आपल्या शेडवरती ठेवणं तेवढंच फायदेशीर आहे. मग खेडेगावामध्ये गाय सांभाळताना संकरित गाई कुठल्या निवडायच्या, त्यामध्ये सर्वात जास्त प्रामुख्याने पसंती दिली जाते हे एचएफ गाय दिल्या दिलेली जाते.
याच्या गायीनंतर बऱ्याचशा अंशी जर्सी गायला पसंती केली जाते, अशा इतरही संकरित गायी आहेत. तर बऱ्याचशा शेडवरती असं पण पाहायला मिळतं की संकरित गायींमध्ये अशी पण गुणधर्म असतात, तिला तिच्यामध्ये तुम्हाला गीर गायीचे पण गुणधर्म पाहायला मिळतील किंवा सहिवाल गायीचे पण गुणधर्म पाहायला मिळतील आणि एचएफ गायीचे पण गुणधर्म पाहायला मिळतील. आपल्या भारत देशामध्ये A1 A2 दूध जो पण काही फरक आहे तो पूर्णपणे क्लिअर असं स्पष्ट करू शकत नाही, कारण आपल्या ज्या पण संकरित गायी आहेत या संकरित गायींमध्ये बऱ्याचशा अंशी आपल्या देशी गायीचे गुणधर्म आहेत, कारण पूर्णपणे प्युअर संकरित गायी आपल्या भारतामध्ये फार कमी ठिकाणी पाहायला मिळतील. पूर्णपणे इम्पोर्टेड सिमेंटवरती शेड असणारे फारच कमी शेड आहेत आणि बऱ्याचशा अंशी साधारणतः सिमेंट वगैरे भरताना त्या सिमेंटची क्वालिटी वगैरे त्यामध्ये जास्तीत जास्त पूर्णपणे 100% सिमेंट वगैरे शेतकरी भरत नाहीत आणि त्यामुळे आपल्याकडे जी पण काही संकरित गाय आहेत ह्या पूर्णपणे A1 क्वालिटीच्या दुधाने नसून त्यामध्ये A1 आणि A2 या दोन्ही जातीच्या दुधांचे मिश्रण आपल्याला आढळते. त्यामुळे कुठल्याच शेतकरी मित्रांनी असा गैरसमज करून घ्यायचा नाही की आपल्या पूर्ण ज्या पण संकरित गाय आहेत त्या पूर्ण प्युअर A2 नसून A1 च्या आहेत, कारण त्याच्या गायींच्या दुधामध्ये तुम्हाला A1 आणि A2 दोन्हीचे गुणधर्म पाहायला मिळतील. तर मित्रांनो, संकरित गायी ह्या भरपूर दूध देतात आणि आता साधारणतः आपण पाहतात की संकरित गायी ह्या आपल्या कुठल्याही भौगोलिक वातावरणामध्ये मिक्सअप होतात. तुम्ही जर पाहिलं तर संकरित गायी ह्या पुण्यासारख्या भागात, त्यानंतर थंड हवेच्या पंजाब वगैरे त्या भागात आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठलाही महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहू शकता, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, प्रत्येक जिल्ह्याचं वातावरण हे वेगळं आहे, तरी त्या गायी तिथं अडॉप्ट झालेल्या आहेत. त्यामुळे संकरित गायी आपण आपलं गैरसमज काढून टाकायचा की आमच्या इकडे उष्ण भाग आहे, संकरित गायी टिकतील का. प्रत्येक गोष्ट आता आपण सुद्धा वातावरणाला मॅच करून घेण्यासाठी आपल्याला काही ना काही त्रास होतो, तसंच ते जनावर आहे त्यांनाही वातावरणाशी मॅच करून घेण्यासाठी काही ना काही त्रास होणार आहे. त्या त्रासामध्ये त्यांना एखाद्या वेळेस नॉर्मल आजारी पडतील किंवा इतर काही गोष्टी होतील, तेवढं होणं स्वाभाविक आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपण काळजी घ्यायची आहे की त्यांचं वातावरण थंड आहे, त्यासाठी तुम्ही फॉगरचा वगैरे अवलंब करू शकता किंवा साईडला शेड नेट वगैरे मारून त्याच्यावरती पाणी वगैरे पडण्याची व्यवस्था करू शकता. जर संकरित गाय अतिशय जास्त टक्केवारी असतील तरच त्यांना उष्ण भागात जास्त त्रास होतो. कमी परसेंटेज किंवा रेग्युलर तुम्हाला कमी टक्केवारीच्या गायी जर पाहायला मिळतील तर त्यांना तेवढा उष्णतेचा त्रास पण होत नाही. तर मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं की कुठल्या भागात कुठल्या गायी आपण करायच्या आहेत. तर शहरी भागामध्ये दुधाला जास्त दर मिळतो, त्यामुळे शहरी भागाच्या लगतच्या शेडमध्ये किंवा शहरी भागातला लगत जी चिटकून खेडी वाड्या वस्ते आहेत त्यांनी गाय निवडताना संकरित गाय निवडण्यापेक्षा देशी गाय निवडणे किंवा म्हशी ह्यांचा वापर करणे शेडवरती तितकेच फायदेशीर ठरू शकते, कारण त्यांना मार्केटिंग करण्यासाठी त्यांना शहरी भाग जवळ असल्यामुळे त्यांना जे पण काही उत्पन्न मिळणार आहे त्याचं प्रमाण हे अधिक असणार आहे. या उलट खेडे भागातील किंवा गावाकडील भागामध्ये तुम्हाला संकरित गायींची निवड करणे तितकीच फायदेशीर ठरते, कारण संकरित गायींचं दुधाचं तुम्हाला मार्केटिंग करायची गरज नाही, दूध संस्था प्रत्येक गावामध्ये उपलब्ध आहेत, तुम्हाला जाऊन डायरेक्ट दूध संस्थेमध्ये दूध वाढायचं आहे. आणि तुम्ही ज्या वेळेस खेडेगावामध्ये दुग्ध व्यवसाय करता तर खेडेगावामध्ये दुग्ध व्यवसाय प्रामुख्याने 1-3 ते 4% शेतकरी सोडले तर पूर्ण वेळ कोणीही दूध व्यवसायाला देत नाही, आपली इतर कामं करून दुग्ध व्यवसायाकडे पाहिलं जातं. आणि शहरी भागाच्या लगतचे जे पण काही शेतकरी आहेत किंवा ते शहरामध्ये राहणारे शेतकरी आहेत ह्यांचा पूर्णपणे दुग्ध व्यवसायामध्ये 100% त्यांचा पूर्णपणे दुग्ध व्यवसायात ते स्वतःचा वेळ देतात, त्यामुळे त्यांना संकरित गायींपेक्षा देशी गोवंश सांभाळणे तितकेच फायदेशीर पडू शकते आणि मार्केटिंग व्यवस्थित असल्यामुळे त्याला दरही तितकाच अधिकचा मिळू शकतो. आपण ह्या भागासाठी फक्त 100 लाईकचं आपलं टार्गेट ठेवलेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करत जा आणि नाही आवडला तर आवर्जून डिसलाईक करत जा. आमचे दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्याला पुढील पुढील भागातील प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळून जातील.